नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रुपाली विजय सूर्यवंशी. होय, आम्ही स्मार्ट शेतकरी VS या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करते. चॅनलवर जर नवीन असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. आज आपण अशा भागात आलेलो आहोत की हे छोटं गाव ढोराळे गाव आहे. तर या गावात सावंत सरांनी कांद्याचा प्लॉट केलेला आहे. तर कांद्याच्या प्लॉटवरती असा भाग बघितल्यानंतर असं वाटतं की ह्या भागात सुद्धा कांद्याचा प्लॉट एवढा जबरदस्त असू शकतो. हे शक्य करून दाखवले सावंत सरांनी. सावंत सर आपल्यासोबत आहेत. सर नमस्कार. नमस्कार सर. तुम्ही हा भाग तुमचा बघितला तर या भागात तुम्ही कांदा करणं खूपच असं आम्हाला कठीणच वाटतंय ते. तर सर तुम्ही कसं शक्य केलं कांद्याचं? कांद्याचं कसं, आता आपण पहिल्यापासूनच कांदा करत होतो, त्यामुळं कांदा तर दरवर्षीच करतोय आपण. ह्यावेळी कांदा केलता, त्यामुळं धनश्री ऑर्गॅनिकचे प्रोडक्ट वापरले होते आपण काही. त्यानंतर त्यांचेच अथर्व बायोटेकवाल्यांचे अजून दोन तीन प्रोडक्ट होते ते वापरून. पहिला कसं झालं तर वातावरण खराब असल्यामुळे टाका पडला होता, त्यामुळं त्यांचे एक दोन प्रोडक्ट मी वापरले होते, सम्राट आणि नोवॅक्स म्हणून. ते जे सुतं पडली होती, टाका पडला होता, त्या सुतं होती बारीक बारीक, त्यासाठी ते प्रोडक्ट वापरले होते. ते प्रोडक्ट वापरल्यापासून जरा सुधारलं कांदा. त्यानंतर काय वापरलेलं ते? नोवॅक्स. नोवॅक्स म्हणून आहे, थ्रिप्स म्हणा किंवा रसोश किड्यांना ते काम करते, त्यासाठी ते वापरलं होतं. त्यानंतर पंचगव्य आपण वापरलं होतं, त्यामुळं पात काळोखी आली पातीला आणि पात एक समान वाढली. आता जो प्लॉट आहे तो आता काढायच्या स्थितीला आलाय, जे दोन आठवड्यात आपण ते काढणारच आहे. मग सर तुम्हाला धनश्री ऑर्गॅनिक फार्मर्स प्रोड्युसर लिमिटेड कंपनीचं तुम्ही जे पंचगव्य वापरले तर त्याचा रिझल्ट तुम्हाला काय जाणवला? हा बरं, जो आधी वापरायच्या आधी कसं होतं, पातेला गाठी पडणे म्हणा किंवा वाकडी होणे असं होत होतं, पण जेव्हा पंचगव्यचा स्प्रे दिला त्यानंतर एक आठवड्याभरातच आपल्याला पात व्यवस्थित हाय अशी झाली आणि पातीला उचलला, काळोखी पण आला आणि पात उचलून आली जास्त. होय का? एकसारखी पात झाली. किती फवारण्या घेतल्या तुम्ही? तीन फवारण्या झाल्या आपल्या. फवारण्या घेतल्या का ठिबकनं वगैरे सोडलेलं? नाही नाही, आपण फवारणीच घेतली, कारण ठिबकची तर इथं काही सोय नाही. पाण्याची कमतरता असल्यामुळं एक दोन पाणी झपलं होतं, त्यामुळं वरती आपण स्प्रेलाच दिलं फक्त. आणि दुसरं प्रोडक्ट जे सर तुम्ही वापरलंय ते तुम्ही कुठल्या कंपनीचं वापरलंय? अथर्व बायोटेकवाल्यांचं नोवॅक्स म्हणून. अथर्व बायोटेकवाल्यांचं नोवॅक्स आणि सम्राट नंबर वन म्हणून, ते 90,000 PPM चं त्यांचं निम आहे, ते वापरलं होतं. तेव्हापासून जे कशासाठी आणि काय त्याचा रिझल्ट आला? ते कसं होतं, सुतं पडली होती आपल्याला, म्हणजे पांढरे पांढरे लहान लहान किडक होते ते, जे की पातीतला रस शोषत होते, त्यामुळे पात पांढरी पडून असा टाका पडला होता त्याच्यावरती. त्यामुळे ते निष्काणी कीटक मारण्यासाठी त्याचा आपण वापर केलता. होय का? हा, मग तुम्हाला त्याचा रिझल्ट चांगला, रिझल्ट व्यवस्थित आला. ते मारल्यापासून पिवळसर पाना म्हणा किंवा जे पातीला असं गोंधळत होतं ते पाना सगळा कमी झाला. कमी झाला? पण हे जर वेळेत आपल्या लक्षात आलं तर त्या सगळ्या गोष्टी चांगलं, त्याचा कोणत्या स्टेपला आपण काय वापरलं पाहिजे किंवा काय नाही त्याचं प्रमाण म्हणा. हा, ते आता कसं पंचगव्य कसं आहे, 1 लिटर 100 लिटर पाण्यासाठी वापरायचं आहे ते कसं, जर आपला पिवळसरपणा पात दिसायला लागली किंवा पात म्हणावं अशी वाढत नाहीये तेव्हा त्याचा स्प्रे दिला की एकसारखी पात होते. 100 लिटर पाण्यात किती? 1 लिटर. 1 लिटर 1 लिटर पंचगव्य वापरायचं फवारणीसाठी. फवारणीसाठी हा, सोडायचं असेल तर 2 लिटर वापरायचं. होय का? हा, जास्त प्रमाणात वापरायचं सोडायसाठी. जास्त प्रमाणात वापरायचं. आणि जे तुम्ही नोवॅक्स वापरलेलं आहे त्याचं ते कसं वापरलं? ते नोवॅक्स जे आहे ते 1.5 मिली, म्हणजे 1 लिटर पाण्याला 1.5 मिली. 1 लिटर पाण्याला 1.5 मिली वापरायचं आणि सम्राट नंबर वन आहे ते 2 मिली वापरायचं 1 लिटर पाण्यासाठी. हा हा, मग त्याची फवारणी किती दिवसाच्या अंतराने करायची वगैरे? एकत्र केली तरी चालते किंवा 4 दिवस मध्ये गॅप देऊन दिले तरी चालते. तरी चालते, म्हणजे दोन्ही एकत्रित केली सुद्धा काही हरकत नाही. मारण्याचा ताप कमी करायचा असेल तर एकत्र करून मारलं तरी चालते, किंवा शेपरेट शेपरेट जर रिझल्टच बघायचा असेल आपल्याला तर वेगवेगळं वापरलं आलेलं चांगलं. सरांनी इथं आपल्याला खूप छान सांगितलंय की दोन्ही तुम्ही एकत्रित ही फवारणी करू शकताय, पण जर का तुम्हाला नक्कीच त्या प्रोडक्टचा रिझल्ट तुम्हाला बघायचा असेल तर नक्कीच तुम्ही तशा पद्धतीने तुम्ही करून रिझल्ट स्वतः प्रॅक्टिकली केलेला रिझल्ट करणं कधी पण चांगलाच. आता सरांनी सांगणं, सावंत सर सांगतायत किंवा मी सांगते म्हणून तुम्ही वापरू नका. जसं की रिझल्ट आता सरांनी सांगितलं, सावंत सरांनी आपल्याला समजवून दिलंय की अशा पद्धतीने जर केलं तर नक्कीच रिझल्ट चांगला आहे. सर मला असं वाटतंय की हा इथं भूभाग बघता इथली माती कशी आहे? पूर्ण माती कसं आहे, म्हणजे नवीन तयार केलेलं रान आहे, त्यामुळं पूर्ण खडकाळ आणि मातकट माती नाहीयेच, म्हणजे पूर्ण असे
मुरमाट राणा आहे. मुरमाट राणा, हा. त्यामुळे पाणी सारखं लागतं ह्याला. सर, आता चौबाजून इकडं डोंगर भाग दिसतोय आणि इथं डबऱ्यात असल्यासारखं आपल्याला वाटायला लागलं. डबऱ्यातच ही वावर आहे, तर ही चौबाजूचा ज्या वेळेला पाऊस वगैरे जास्त असतोय तेव्हा पाणी लागतं इथं. जरा पाणी जेव्हा पावसाळ्यात पाणी लागतं आणि उन्हाळ्यात पाण्याची कमतरता भासते असं आहे इथं. मग पावसाळ्यात ज्या वेळेला पाणी लागतं त्यावेळेला प्रामुख्याने इथं तुम्ही पिकं काय घेत? तेव्हा मग निमार्दा भाग पाण्यातच असतो हा, त्यामुळे तिकडे काही शेतीच करत नाही, करतच नाही, बंद राहतं. पावसाळ्यात पूर्ण हे स्टॉप होतं. अर्ध्यापासूनच वरती मग सोयाबीन म्हणा किंवा कधी कधी कांदा पण असतो, कांदा पण ह्याच्यात राहतो तेवढंच. मग आता तुम्ही हे जे कांदा केलाय मग ह्याचं पाण्याचं नियोजन तुम्ही कसं केलंय सर? इथून आपली बोरवेल आहे, विहीर आहे, तिथून एक 6 किलोमीटर वरती तिथून पाईपलाईन आणलेली आहे. 6 किलोमीटर अंतरावरून तुम्ही पाईपलाईन आणली? पूर्ण एक डोंगर चढून वरती आणलेली आहे पाईपलाईन. तसं 4 इंची पाईपलाईन आणून ते पाण्याचं नियोजन केलंय इथं. हो का? हा हा. टोटल क्षेत्र सर इथं तुमचं किती आणि कांद्याचं टोटल किती? कांदा 1.5 एकर आहे, इथं क्षेत्र आहे 3.5 ते 4 एकर. पण 1.5 एकर कांदा आहे, बाकी लसूण आहे थोडा आणि फळबागामध्ये मग टो आपलं सॉरी आंबा आहे. आंबा? हा. म्हणजे आंबा सुद्धा पिकवलाय? हा, आंबा सुद्धा आहे, हापूस आहे, त्यानंतर केशर आहे. 2-3 प्रकारचे झाडे आहेत आपल्याकडे. हा हा हा. 2-3 प्रकारचे आंबे सुद्धा तुम्ही, म्हणजे अगदी घरगुती खायला म्हणा विक्रीला म्हणा सगळ्याच गोष्टी ऑर्गॅनिक मध्ये. ऑर्गॅनिक मध्ये केमिकलचा काही वापर होत नाही त्यात. हो का? घरगुती खाण्यासाठी पण आणि असं बाजारात देणं विकण्यासाठी पण करतो आपण. हो का? तर नक्की इतर शेतकऱ्यांनी ढोराळे या गावात सावंत सरांच्या प्लॉटला नक्की भेट द्यावी. आपल्याला प्रत्येक प्रकारचे आंब्यांचा आस्वाद घ्यायचा असेल तर तो सुद्धा मिळणार आहे आणि सरांनी जी प्रोडक्ट सांगितलेला आहे तर त्या प्रोडक्टचाही नक्की तुम्ही वापर करून बघा, रिझल्ट चांगला येतोय. असंच आपण विश्वास दाखवल्याशिवाय पण नाही आहे होणार आहे, आपण प्रॅक्टिकली केलं पाहिजे आणि ऑर्गॅनिककडे वळलं पाहिजे. काळाची गरज आहे आता ऑर्गॅनिककडे वळणं, कारण का रासायनिक खतांचा वापर जास्त होऊन आपण नापीक जमिनी करण्यापेक्षा ऑर्गॅनिक वापरून चांगलं फूड आपण स्वतःही खावा आणि इतरांनाही चांगलं देण्याचाच प्रयत्न इथं सावंत सर करतायत. सर, तुम्ही खूप छान माहिती दिली, आपल्या मनापासून धन्यवाद सर, आणि आपल्या सर्वांचेही मनापासून धन्यवाद शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल. आजचा आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद.